राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी डेप्युटी सीएम साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अत्यंत गती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या कानात बोलले या ठिकाणी त्यांनी काम सुरू केलेले आहे आणि देवेंद्र फडणवीस पोट धरून खळखळून हसले आणि तेव्हा दोन चाक जाहिरातीच्या वादानंतर दोन्ही मित्र पहिल्यांदाच एकाच कार्यक्रमात हजर राहिले आणि भर मंचावरून पोट धरून हसले या राज्याचा गाडा आखण्याचं या ठिकाणी त्यांनी काम सुरू केलेले आहे आणि तेव्हा दोन चाक पालघर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते शिवसेनेच्या सर्वेच्या जाहिरातीनंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली नंतर कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी दांडी मारली तब्येतीचं कारण पुढे करण्यात आलं पण त्यांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण आलं अशातच आता युतीचा पुन्हा ब्रेकअप होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता पण या सगळ्या चर्चांना तुम्ही पाहत असलेल्या दृश्यांनी पूर्णविराम दिलाय असं म्हटलंच तर वावगं ठरणार नाही पालघर येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांनी दिलखुलास गप्पा मारल्या नुसत्या गप्पाच मारल्या नाहीत तर एकमेकांनी गुफ्तगू देखील केली या दृश्यांनी शिंदे फडणवीसांमधील कथित दुराव्याच्या चर्चांना स्पष्ट उत्तर दिलंय का आता असाही एक तर्क काढला जातोय तुम्ही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहू शकतात दोघांमध्ये अंतर असतानाही एकमेकांच्या जवळ येऊन चर्चा रंगत होत्या पण तितक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन येतो शिंदे फोनमध्ये व्यस्त झालेत शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो हे पाहून फडणवीसांनी देखील फोन काढला आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला पूर्ण महाराष्ट्रात 5.5 कोटी लाभ वाटले जायचे आता जरा ही दृश्य पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेपरा मागे आपला चेहरा लपवून फडणवीसांना असं काही सांगितलं की फडणवीसांना आपल्या चेहऱ्यावरचं हसू लपवता आलं नाही गाडा आखण्याचं या ठिकाणी त्यांनी काम सुरू केलेले आहे आणि तेव्हा दोन चाक जेव्हा बैलगाडीचे दोन चाक जेव्हा एकत्र नेमकं शिंदे फडणवीसांच्या कानात असं काय बोलले असावे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चालू इच्छितो व्हिडिओ पुन्हा ऐका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी डेप्युटी सीएम साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अत्यंत गतिमान अशा प्रकारे या राज्याचा गाडा आखण्याचं या ठिकाणी त्यांनी काम सुरू केलेले आहे आणि तेव्हा दोन चाक भाषण करणारे वक्ते मंचावर बसलेल्या श्रोत्यांचं नाव घेत आहेत तेव्हा राज्याचा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करतात आणि पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते फडणवीसांचा उल्लेख करणार असतात पण ओठांवर आलेला शब्द ते पुन्हा गिळतात आणि देवेंद्र फडणवीसांचा ते डेप्युटी सीएम म्हणून उल्लेख करतात याच गोष्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑब्झर्व केलं का राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी डेप्युटी सीएम साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अत्यंत गतिमान अशा प्रकारे या राज्याचा गाडा आखण्याचं या ठिकाणी त्यांनी काम सुरू केलेले आहे आणि तेव्हा दोन चाक आता हे सगळं पाहिल्यानंतर पुन्हा काही प्रश्न निर्माण झालेत दुरावा मिटलाय का मनधरणी झाली आहे का नाराजी मिटली आहे का दुखावलेली मन पुन्हा सुखावली आहेत का मंचावर उपस्थित माननीय मुख्यमंत्री उत्तर निवडणुकांच्या निकालानंतरच मिळेल हेच खरंय तेव्हा दोन चाक जेव्हा बैलगाडीचे दोन चाक जेव्हा एकत्र चालतात तेव्हा राज्याचा विकास हा सुद्धा त्या ठिकाणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.